कामडे जूनी पुलिस स्टेशन के अंतर्गत आने वाले गांधी मंच गुजरी बाजार में शुक्रवार देर शाम चिकन व्यवसायी के आंखों में मिर्ची पाउडर डालकर लूटने का प्रयास किया गया। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार कामटी के ताज चिकन सेंटर चालक रोजाना की तरह अपनी दुकान बंद कर बाइक से घर जा रहा था। रास्ते में पहले से ही ताक में बैठे एक युवक ने चिकन व्यवसायी की आंखों में मिर्ची पाउडर डालकर पास में रखी पैसे की बैग छीनकर भागने की कोशिश की, परंतु शोर मचाने पर भी युवक भाग गया। ये सारी वारदात सीसीटीवी फुटेज में कैद हो गई और पुलिस फुटेज के आधार पर आरोपी की पहचान कर आगे की जांच कर रही है। रात्री अंदाजे 11:15 दरम्यान पुलिस स्टेशन ला फिर्यादी नामे नियाज अहमद शेखपरी राणा नयार बाजार कामटी यांनी येऊन माहिती दिली की त्यांचं शुक्रवारी बाजारामध्ये ताज चिकन सेंटर नावाचं दुकान आहे आणि ते दुकान बंद करून 10:15-10:30 दरम्यान ते काल शुक्रवार होता, बाजार होता, त्याच्यामुळे त्यांचा जो विक्री झालेला पैसा होता साधारण 23,000 रुपये होते असं त्यांचं म्हणणं आहे, ते घेऊन आपल्या घराकडे निघाले असता आपल्या त्यांच्या गाडीने, तर त्यांच्या पाठीमागून एक व्यक्ती ज्याने अंगात पांढरा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेला होता, उंच आहे, अंगाचे सडपातळ आणि 6 फूट उंचीचा आहे अशा वर्णनाचा व्यक्ती त्यांच्या बाईक मागे धावला आणि त्यांना बाईकवरून पाडून त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर टाकण्याचा प्रयत्न करून त्यांच्या ताब्यातील जी पैशाची बॅग होती ती हिसकवण्याचा प्रयत्न केला, पण फिर्यादीने मोठ्या बहादुरीने ती बॅग त्यांच्या हातातून सुटू नाही दिली आणि त्याच वेळेला तिथे आजूबाजूला लोक असल्यामुळे ते लोकसुद्धा धावले, त्यामुळे तो आरोपी तिथून पळून गेला। मग आपल्याकडे माहिती नेल्यानंतर आपण फिर्यादीचं मेडिकल चेकअप वगैरे करून तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर घटनास्थळावर जे उपलब्ध फुटेज आहे घटनेच्या आधीचं, घटनेच्या नंतर रेकॉर्डवरील आरोपी असं सर्व घडामोडी करून आरोपी कोण आहे निष्पन्न आपण केलेलं आहे या घडीला आणि आरोपीचा शोध सुरू आहे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।